सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आणि वाजले 10:30 आणि आपला एकच कोपरा बाकी आहे इकडचा आणि त्यानंतर मग आम्ही अजून डिसाईड नाही केलं आशीर्वाद आधी जायचं की वाड्याकडे. सो आपला यश बाबाला ही पंख नसल्यामुळे बघा काल मी तुम्हाला सांगत होतो ना हे लेग गार्ड हे लावले नव्हते त्यामुळे त्याचा जरा प्रॉब्लेम झालेला. सो आता फायनली ते लावलेत आणि ही आमची काकी पुण्याला असते सो त्यांचं घर बंदच असतं. सो आता आपल्याला इथून पॉवर टिलर खाली घेऊन जायचं आहे आणि जो एक कोपरा राहिला आहे तो करायचा आहे. सो पप्पा आणि मी मिळून त्याला आता खाली घेऊन जाऊ. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी अनिकेत असून गोष्टी कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ स्वागत आहे. या गणितनं आताच खाली उतरवलं यश बाबाला आणि दगडं खूप बुळबुळीत झाले त्यामुळे बऱ्याचदा स्लीपरवर पाय सरकतोय काय काय होत आहे. त्याला पण तो कोपरा लावला आता हा लावायचा आहे मग इकडचा कारभार आटपला आणि वाड्याकडे किंवा मामाकडे दोघांपैकी एका ठिकाणी जायचं आहे. सो आता एवढं चिखल करून घेऊया पटापट आणि दाखवते चिखल झाल्यावर आता काय पुढे काय करूचा. तर आता पप्पा पाणी बंद करतायत. मी यश दात घेऊन आलो. आता यश हे दात लावणार, टायर काढणार आणि दुडायला घेणार. आणि लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलेलं की व्हीजी ॲग्री म्हणून एक ॲप आहे जे शेतकऱ्यांसाठी खूप काय म्हणतात इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि खूप हेल्पफुल आहे. म्हणजे तुम्हाला कोणती पॉवर विडर घ्यायची आहे किंवा शेतीसाठी कोणती मशिनरी हवी असेल तर तुम्हाला कोणत्याही शॉपवर जायची गरज नाही, डिस्ट्रीब्युटर काय सॉरी डीलरकडे जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या त्या संपूर्ण पॉवर विडर किंवा त्या मशीनबद्दल संपूर्ण माहिती मोबाईलमध्येच तुम्हाला मिळून जाईल. सोबतच ते पॉवर विडर किंवा ती मशीन कोणत्या शॉपमध्ये तुमच्या जवळपास अवेलेबल आहे याची पण तुम्हाला माहिती मिळते. सोबतच तुम्ही त्या डीलरसोबत बोलू शकता फोनवर. त्यानंतर जर तुम्हाला ते आवडलं तर जवळच्या किती आपल्या घरापासून किती जवळ अशी लोकेशन आहेत, किती असे डीलर आहेत ज्यांच्याकडे ते अवेलेबल आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळून जाईल. सो ते ॲप नक्की कसं इन्स्टॉल करायचं आणि कसं वापरायचं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. सध्यापुरता तरी अँड्रॉईड युजरसाठी आहे, आयफोन युजरसाठी अजून ती सेवा उपलब्ध नाही, पण थोड्या दिवसात ते पण होईल. सो थोड्या वेळाने मी जेव्हा तुम्हाला दाखवेन मोबाईलवर कसं इन्स्टॉल करायचं आणि नक्की ते कसं यूज करायचं तर त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, तुम्ही पण नक्की इन्स्टॉल करा. आणि जर तुमच्या मनात असेल की तुम्हाला पण शेती करायची आहे थोडी फार का होईना तर तुम्ही तो ॲप नक्की यूज करू शकता. सोबत तुमच्या घरात कोणी शेतकरी असतील, मित्र शेतकरी असेल, गावचा भाऊ एखादा काका तर त्यांनाही हे ॲप सजेस्ट करा आणि त्यांना आपल्या डिस्क्रिप्शनमधली लिंक त्यांना पण पुढे फॉरवर्ड करा आणि तुम्ही एकदा ॲप ते नक्की इन्स्टॉल करून बघा. लोकांनी चांगली लावली लावल्याने ना तू फक्त लावणीत ना जा आता वन टू वन. तो आता असा जरी आला ना तरी तो असा नाही येणार इथे माझ्याकडून, तो असाच जाणार. इट्स माय दहशत चॅलेंज आहे आपलं चॅलेंज. आणि आता तो असा येऊन असा जाईल आणि इकडनं वर जाईल. चल लेफ्ट मार, लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, व्हेरी गुड. चल सरळ सरळ चल फटाफट. अरे फटाफट अजून फटाफट. आता लेफ्ट मार, लेफ्ट लेफ्ट, आता राईट, गो स्ट्रेट. आमचा आता वाड्याकडेच राहला, बॅगो बिगो नाही, आता डब्याची पिशी होई नाही तर जेव गेला तरी हरकत नाही. कधी येतात मग लावणी करू का आमची? मला वाटलं लावणी करू गेलास खरंच. बाकी काय बरा? आधार कार्ड
कार्डचे फोटो वहिनीचे. अच्छा सगळ्यांचे तुमचे हवेच, पण वहिनीचं माका अर्जंट होतो, माका आजपर्यंत त्यांचा ऑनलाईन करूचं होतं. आभार. आमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या नर्स मॅडम आलेल्या आणि कोरोनाच्या काळात सगळ्यांना त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं, समजून घेतलं आणि वेळोवेळी चांगली माहिती देत होत्या. आणि आता काय नवीन आभाळ माया अशी काहीतरी स्कीम आली आहे, कार्ड येणार आहे आधार कार्डसारखं, ज्यावर आपण आपली जी काही शारीरिक काय म्हणतात इन्फॉर्मेशन आहे की आपल्याला कोणता आजार आहे का, आपल्यावर कोणती ट्रीटमेंट झाली आहे का, या सगळ्याची एक फाईल असते आपली. ती फाईलची गरज नाही, जसं आधार कार्ड असतं तसं ते आभाळ माया कार्ड असं काहीतरी आहे ज्यावर तो नंबर मिळणार आपल्याला आणि तो नंबर टाकला की आपली संपूर्ण डिटेल त्या कार्डमध्ये येणार, म्हणजे आपल्या शरीराची. असं सांगत तर होत्या, दिलं आहे मी आधार कार्ड, बघूया आता. आणि बऱ्याच वेळानं पावसानं उसण घेतल्या ना वर ना, आज मस्त 2-3 कोपरे ते लागले असते माणसं असती तर. जरा उघडलंय निमारीला तर बरं वाटतं जरा. तर आता चिखलाचे दात लावून तर झालेत, आता बघूया यशबाबा आमचे आज काय करतायत. देवा महाराजा आता व्यवस्थित होऊन दे ना. म्या ए ना म्या पाठी बेर अगडे बाग ना म्या. चलो गणपती बाप्पा मोरिया ह्या बदलू कोया माका एकदा. ये बाबा माझ्या हाप हाप कितकी सवय ना माका. आपली संपूर्ण दूड तर झाली आणि दूड छान झाली आहे आणि पावर टिलर खूप छान काम करतोय. पट वाजला. आता पप्पा खत मारून घेतील, खत मारून झालं की मग चिखल करेन आणि मग लावणी. आई आमच्या जेवण करता, आज आईला सांगितलं आहे अंडा मसाला कर, सो थोड्या वेळाने मी तुम्हाला ना थोडक्यात अंडा मसाल्याची रेसिपी पण दाखवेन. पावसाळ्यात मस्त घरच्या घरी ट्राय करा. आमचं साहिल फुलपाखरू अंडा मसाल्यावर जोर आहे. सॅटर्डेला सुट्टी असली की अंडा मसाला करतो, कधी चिकन करतो. आणि कोकणातल्या बहुतांश मुलांना जेवण करता येतं ही खासियत आहे कोकणाची. लावणी बाप्पा किती दिवसांनी उभी राहता? सात दिवसांनी उभी राहता. आपले 4 दिवस उभी राहिली. मग असं कंटिन्यू पाणी ठेवायचं लावल्यानंतर की चांगलं पाणीच चांगलं कंटिन्यूस पाणी पाहिजे शेतीला. हा ना, नसतं आपल्याकडे म्हणून. ओके. पण उमरी शेती जी असते ती कंटिन्यू पाणी. हो कंटिन्यू पाणी. आता पत्याच्या शेतीला बघ 7 दिवस झाले उभी राहावं सुरुवात झाली. आणि तिकडे ती मिलिंदची आई तरवा काढायला घेतला नाही आजपासून, उद्या कदाचित ते येतील मुंबईवरून लावणी करायला. आणि आता आपलं इथे खत मारायला सुरुवात करूया. पप्पांचं खत मारून झालंय, आता चिखल करूया. धागो बदलूक सांगितले नाही आम्हाला सगळ्यांनी, टाईट झालंय म्हणतो बदल 2-4 दिवस जरा सवड गावांदे झाला. तर आता आपल्याला इथून असं लावत जायचंय पाठीमागे. तर मी हा एवढा पॅसेज चिखल करून घेतलाय. आता पप्पा काय करतात माहिती आहे, अशा वेळी मी एवढा भाग मारून झाला ना की माझ्या हातातला ट्रॅक्टर काढून घेतात, कारण त्यांना लावणी नीट जमत नाही आणि मी हल्ली बऱ्यापैकी लावणी करतोय. मग ते काय करतात माहिती आहे, माझ्या हातातून ट्रॅक्टर काढून घेतला ना की त्यांना माहिती आहे आता हा लावायला जाणार काय बसणार नाही. मग आता मी इथे लावणी करायला सुरुवात करतो. म्हणजे जोपर्यंत पप्पांचा एवढा पॅसेज होईल तोपर्यंत मी कमीत कमी तिथपर्यंत तरी पोहोचेन. चलो अभी लावणी करते.
तर सुरुवात केल्यापासून आपली ही एवढी लावणी लावून झाली आणि अजून एवढं बाकी आहे. आणि आमच्या आईचा स्पीड बरा आहे कालच्या मनाने. आणि पप्पांनी एवढा सगळा चिकल केला आहे. आता हळूहळू आपला तासाभरात एवढा कोपरा आम्ही आरामात निपटवू. थंडी असो किंवा पाऊस असो, पप्पांकांनी माका बर्फाचंच पाणी लागतं. सो बर्फच घेऊन येतो. तर आम्ही एक माती लागली ना, तुम्ही म्हणशा ते काय घाण खातात. शेतात मातीत आपलं तांदूळच पिकतं ना, त्यामुळे ती माती पोटात गेली तरी आमकडं तरी काय वाटत नाही. आता पप्पांना जरा सांगतो बसा पाणी प्या आणि मी जरा पुढची लावणी सरकवतो. तर मित्रांनो एवढं संपूर्ण आपला कोपरा लावून झाला. फक्त ही एक लाईन दिसते ना, एवढंच राहिला आणि आपला तरवा संपला. म्हणजे आपण जे बियाणं केलेलं धनश्री जातीचं त्यापासून तो एक, हा दोन, हा तीन, तो बारका चार, पाच, वाळी सहा, हा बारका सात, त्याच्या पुढचा आठ. हे आठ कोपरे हे एका पेरलेल्या भातामुळे लागले, म्हणजे एका कोपऱ्याच्या तरव्यामुळे लागले. फक्त 2.5 पेंडी कमी पडला आम्हाला, नाही तर हे संपूर्ण संपणार होतं. आता आम्ही बघतोय इथे कुठे एखादी पेंडी उरली आहे का. त्यानंतर आपल्याला हे दात धुवायचे आहेत हिवाळ्यात आणि आचिरण्याला घेऊन जायचे आहेत. आता आचिरण्यात पेरलं आहे पप्पांनी धनश्री 2.5 किलो, ते लावायचं आहे. एखादी पेंडी तरी असायला हवी कुठेतरी, काय माहिती नाही काय. टर्बो काढूक टायर घेतलेले मी. हा तेजसने आणलेल्या गाडीचा टायर होता जो खराब झाला इथे, मग त्यानं नवीन टायर घातलेला. टायरमध्ये दगड घातला आणि मग इथे बसायचा असं, म्हणजे हे दबत नाही. बसून टर्बो काढूक जरा बरा वाटतं. बांधार खाय काय दिसता काय तुमका बारीक नजरे? नाही तर टर्बो तर नाही. आता गेटअप चेंज करूया, चिखलाचे दात आहेत ते धुऊया. नाही आधी दात धुऊया, पॉवर टेलर वरती घेऊन जाऊया घरणाने, त्याला व्यवस्थित ठेवून देऊया. विचार करतोय पॉवर टेलर पण जरा धुऊ का, विचारतो पप्पा बोलले धुऊया तर मग जरा त्याला पण धुतो. नाही तर मग ठीक आहे, पावसात ठेवला तरी तो होऊन जाईल. आणि मग फोटो बघा, अजून बस नाही आली दुपारची. रसिकाला सांगितलेलं अंडी घेऊन ये, आता कुठं राहिली आहे काय माहिती. बस ती आल्याशिवाय अंडा मसाला होणार नाही. आणि तिला बोललो जेवायला पण थांब. उजवी आता जेवढी ताकद असते तेवढी डाव्यात नसत. अरे वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, कपड़ा भी बिल्कुल तर आता यश दात घासून आणलेत. आता जरा त्या घराकडे नेऊन ठेवतो आणि मग आचिरण्यात नेऊची व्यवस्था करतो. हा पप्पाने घेतला, हा मी घेतला. आता हे आधी वर नेऊकोय, मग उकळीचे दात वर नेऊकोय, मग हे का वर नेऊकोया, मग आम्ही स्वतः वर जातलो. अरे देवा. सो मित्रांनो आताच घरी आलो, ह्याला पण वरती घेऊन आलो आणि याचं परत रशीचं थोडंसं काम निघालं आहे. तर आता मेकॅनिकला केलेला फोन, ये भाई म्हटलं कालचं जरा अर्धवट राहिलं ते पूर्ण करून घे. नशीब एक कोपरा आपला झाला नागरून आणि इकडचं संपलं आहे. सो उद्या आपण सकाळी आचिरण्याला चाललो आहे. आई रेसिपी करणार होती पण आई दमलेली, मग म्हटली आता नाही जमणार. तर बोललो ठीक आहे. मग आम्ही जवळा कांदा आणि एक आमलेट काढून चवळीच्या आमटीवर खाऊन घेतला. आत्ताच जेवलो आहे मी. तर आता बसतो, पाऊस आला आहे. थोड्या वेळाने आपण जाऊया आपल्या काजूच्या बागेत आणि जी गेल्या वर्षी काजूची झाडं लावलेली ती कशी आहेत ती बघूया.
तर बराच वेळ झाला पाऊस जात नाही आणि आता जरा पाऊस शांत झालाय पण गेला नाही, अजून बारीक बारीक लागतोच आहे. अजून आपला मॅकॅनिक पण आला नाही, काय करायचं काय कळत नाही. तर मित्रांनो, मी जे तुम्हाला ॲपबद्दल माहिती सांगत होतो ते आहे हा VG ॲग्रो ॲप. आणि हा ॲप तुम्हाला असा दिसतो, ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. भाषा निवडल्यानंतर तुम्हाला हे असं काहीतरी दिसेल ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, बातम्या आणि योजनांवर विशेष माहिती मिळवा. 1000 प्रोडक्ट्समधून योग्य निवड करा. 50 अधिकृत विक्रेत्यांशी कनेक्ट करा आणि कमीत कमी किंमत मिळवा. सो लॉग इनसाठी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला असा OTP येऊन जाईल. OTP आला की तुम्ही तुमचं लोकेशन, तुम्ही जेव्हा ॲप निवडाल तेव्हा तुमचं लोकेशन इथे तुमचं संपूर्ण नाव वगैरे टाकायचं आहे. लोकेशन आणि आपलं लोकेशन काय झालं, हरकोल उदयपूर नाही रे, लवकरच येत आहोत. लोकेशन टाकून झाल्यानंतर तुम्हाला अशा दिवसभरातल्या पोस्ट पण दिसतात ज्यामध्ये आज दिलाय गुगल गाईनवर रामबाण उपाय, म्हणजे गुगल गाईनसाठी तुम्ही काय करू शकता. सोबतच सोलापूरची शिमला मिरची पोचली उत्तर भारतात, म्हणजे जे प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांनी काहीतरी केले आहे त्यांची माहिती. अनेक बॉलिवूड कलाकारांना नाही, हे सगळं ठीक आहे. पुनरुत्पादक शेती, शाश्वत शेती यातला फरक. नाशिकमध्ये पिकलं काश्मीरी सफरचंद. बरं, आता माझ्या जवळपासची शॉप इथे तुम्हाला प्रोडक्टची माहिती मिळते. आपल्या पिकांसाठी प्रोडक्ट शोधा ज्यामध्ये आंबा, नारळ, भात, ऊस, चिकू, कांदा, मिरची असं बरंचसं. प्रोडक्टचे प्रकार पॉवर टिलर, पॉवर विडर, ट्रॅक्टर, चेनसॉ, कटर, रिपर, जितके पण काही शेतातले प्रोडक्ट्स आहेत त्यांची संपूर्ण माहिती इथे मिळून जाईल. आता मी पॉवर विडर टाकतो. पॉवर विडरची तुम्हाला संपूर्ण माहिती, बेस्ट किंमत मिळवा. हे बघा, आता आपल्याकडे जो आहे हा पॉवर विडर, त्याची संपूर्ण माहिती, संपूर्ण त्याची फिटिंग व्हिडिओ, कसा चालतो काय करतो त्याची व्हिडिओ. सो मित्रांनो, या ॲपमध्ये अजून बरंच काय काय दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप लेंदी होईल. सो जर तुम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. आणि सोबतच तुम्ही बऱ्याचशा सवलती, म्हणजे ज्या काही स्कीम्स येतात त्या पण डे टू डे तिथे अपडेट होत राहतात. म्हणजे जर काजू लागवडीवर काही स्कीम आहे, नारळ लागवडीवर काही स्कीम आहे, शेतावर काही स्कीम आहे, तर त्या सगळ्या स्कीमा आपल्याला तिथे डे टू डे अपडेट झालेल्या दिसतील. सो तुम्हाला जर हा ॲप असं वाटतं की हेल्पफुल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की इन्स्टॉल करा आणि तुम्ही पण छान छान माहिती मिळवू शकता ह्या ॲपसोबत. आणि जर हा ॲप तुम्हाला असं वाटते फायद्याचं आहे तर ह्याची लिंक नक्की पुढे शेअर करा. तर शेवटी आमच्या आईने हळूहळू अंडा मसाला केल्यानंच, तिला बरं नव्हतं, कंबर दुखत होती, आणि शेवटी हिला जी इच्छा म्हणून तिनं केलं. रेसिपी तुम्हाला नंतर दाखवून काहीतरी, आत्तापुरतं ह्या बघून ठेवा. चाकरमानी येले, चाकरमानी. आणि आत्ता आम्ही चाललोय दूध आणायला डेअरीवर. आमच्या चिनूचा दूध संपला आणि आई पप्पांना पण दुधाचा चहा लागतो, कोरा चहा शक्यतो नाही पित. आणि बघू शकता धुकं लागते डोंगरामध्ये, बारीक एक धबधबा पण दिसत असेल. आणि सगळीकडे संपूर्ण हिरवळ, पुढे आपल्या नदीकडे हा रस्ता जातो आणि एकही डोंगर नाही दिसत आहे बघा. तर आता डेअरीवर आलोय राकेश काकाच्या आणि पप्पा गाडीतच बसले आहेत आमचे. आणि इथे आपल्याला दूध मिळतं गाईचं आणि म्हशीचं. हे दूध पुढे गोकुळ डेअरीला जातं कोल्हापुरात. म्हणजे आमच्या गावातले जेवढे पण दूधवाले गाई म्हशीवाले आहेत ते आणून दूध घालतात आणि आठवड्याच्या आठवड्यात त्यांचा पगार होता. सो मित्रांनो, फोंड्यात आलेलो पेट्रोल घ्यायला आणि मॅकॅनिक मिळतोय का बघायला, पण मॅकॅनिक नाही भेटला.
सॉरी मेकॅनिक भेटतोय का बघायला, पण उशीर झाला आणि आता रशीचं काम कदाचित उद्याच होईल. विनायकला फोन केलेला, तो बोलले होते 10 वाजेपर्यंत तरी येतो हरकुळात. आम्ही ऍक्च्युली जाणार होतो आचरण्यात, पण मामीला फोन केला तर मामी म्हणाली की तिकडे पाळवा, पाळवा म्हणजे 2-3 दिवस तिकडे आता काम नाही करणार, पाळणार. म्हटलं ठीक आहे, मग आपलं वाड्याकडचं करूया. पाऊस पण आहे, पाठीमागे पाणी पण मिळेल. सो उद्या आणि परवा श्वेताला सुट्टी पण आहे, सो 2 दिवस ती पण मत्तीला मिळेल. परवा कदाचित मी माणसं भेटतात का बघणार आहे मत्तीसाठी. उद्या आधी वरती जाऊन सगळं सामान विमान हेपर्यंतच वेळ जाणार, म्हणून उद्याचा दिवस माणसं नको, कारण त्यांचा वेळ अडून राहायला नको. सो परवापासून आपण दोन चार माणसं इथून तिथून अरेंज करून आपलं शेतीचं काम पटापट संपवण्याचा प्रयत्न करणार. सो असा होता आजचा एकंदरीत छोटासा व्हिडिओ. होपसो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सोबतच आपण विजी ॲग्री म्हणून जे ॲप आहे शेतकऱ्यांच्या मत्तीचं, ते ॲप कसं वापरायचं हे पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं आहे. अजून मी पण त्यातून काही शिकलो नवीन तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. सबसिडीसाठी पण ॲप खूप छान आहे, एकदा नक्की जा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, इन्स्टॉल करा सगळ्यांनी. इन्स्टॉल करून झाल्यावर तुम्हाला वेळ भेटेल तसा आरामात त्यातून तुम्ही रोज नवीन नवीन माहिती घेऊ शकता, रोजचे अपडेट घेऊ शकता, रोज वेगवेगळ्या पोस्ट बघू शकता आणि तुमचं शेतीचं नॉलेज वाढू शकता. होपसो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता. चॅनल नाही असेल लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी ते नक्की फ्री आहे सबस्क्राईब करणं, पण आमच्यासाठी खूप मदत करून जातं ते. बाकी भेटू उद्याच्या भागात, तो पण टाटा बाबा टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.